देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। आज आदवाईजी हिरे शिवसेनेचे उपनेते यांच्या बाबत जी घटना घडत आहे किंवा जे काही कुठील कारस्थान घडवण्यात येत आहे हे दुसरं तिसरं काही नसून फक्त केवळ राजकीय आकसापोटी आणि राजकीय षडयंत्राचा हा भाग आहे। गेल्या 9 वर्ष आपण तथागतीत महाशक्तीचं जर राजकारण हिंदुस्थानातलं किंवा महाराष्ट्रातलं बघितलं तर आमचं ते आमचं तुमचं तेही आमचं अशा पद्धतीचं राजकारण गेल्या 9 वर्षामध्ये या महाशक्तीच्या राजकारणाच्या परिस्थितीत घडत आहे। जो कोणी यांच्या खोट्यापणा विरुद्ध आवाज उठवेल, जो कोणी यांचे षडयंत्र उलटवून लावेल, जो यांचा बेगडी नका फाडून टाकेल त्याच्या विरुद्ध राजकीय कटकारस्थाना करून त्याला राजकीय यंत्रणेचा वापर करून त्याचं खच्चीकरण करून कसं करता येईल या दृष्टीने यांची वाटचाल कायम चालू राहिलेली आहे। आणि त्याच्यातलाच आदोय आबांच्या बाबतीत जो काही प्रकार घडत आहे तो प्रकार त्या राजकीय सूडबुद्धीतूनच घडत आहे असं मला या ठिकाणी वाटतं। आणि निश्चितच शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याला मुतोड जबाब दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु नुसती शिवसेना नाही जनता सुद्धा उघड्या डोळ्याने गेल्या 9 वर्ष किंवा गेल्या 5 वर्ष बघत आहे काय पद्धतीचा राजकारण चालू आहे, काय पद्धतीचा कारभार सुरू आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर जसं मौसमाचा किंवा वातावरणाचा अंदाज देता येत नाही, शेतकऱ्यांची पायमल्ली होत आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सरकार भीक मागू देत नाही आणि हे राजकीय तथाकथित महाशक्ती म्हणणारे आणि त्यांचे बगल बच्चे या सर्वसामान्य माणसाला पदर पसरू देत नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। महाराष्ट्राची अस्मिता असो, महाराष्ट्राचा गौरवशाली परंपरा असो, पूर्ण पायदळी तुडवून केवळ मी मी आणि मीच केवळ सत्तेत राहायला पाहिजे आणि बाकीचे सर्व या ठिकाणी नेस्तनाभूत झाले पाहिजे आणि हे सगळ्यात मोठं षडयंत्र हे हुकुमशाहीच्या दृष्टीने चाललेलं आहे त्याला जनता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुतोड जबाब दिल्याशिवाय राहणार नाही।